पोलीस उपनिरीक्षकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशानं उपनिरीक्षकाच्या गाडीवर डोके आदळून घेऊन तसंच कपडे फाडून घेऊन अरेरावीची भाषा करणाऱ्या चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नागेश सिद्धाराम म्हात्रे वय 35 राहणार श्रीनगर जुळे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सादिक शेख आणि त्यांची दोन मुलं राहणार सहारानगर सोलापूर, सपन शेख राहणार कुमठे तालुका दक्षिण सोलापूर आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नागेश म्हात्रे यांचा भाऊ ॲडव्होकेट राजकुमार म्हात्रे यांनी विजापूर रोडवरील सैफुल येथील साफल्यनगरमधील प्लॉट नंबर 19 ही जागा सुवर्णा योगानंद लकुरे यांच्याकडून 2 मार्च 2020 रोजी रजिस्टर खरेदी करून घेतली आहे. 6 मार्च रोजी दुपारी 12 सुमारास पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे हे सुट्टी असल्यामुळं भाऊ राजकुमार यांची MH 13 56 60 ही स्कॉर्पिओ गाडी घेऊन घरगुती सामान आणण्यासाठी कोहिनूर सुपरमार्केट इथं जाण्यासाठी सुपरमार्केटसमोर गाडी थांबवली. त्यावेळी सादिक शेख आणि त्यांची दोन मुलं सैपन शेख आणि एक अनोळखी व्यक्तीनं म्हात्रे यांच्या गाडीजवळ येऊन तुम्ही ही जागा कशी काय घेतली, यावर कोर्टाचा स्टे आहे, बांधकाम करू नका असं म्हणून म्हात्रे यांच्या गाडीचा दरवाजा जोरात उघडला. त्यावेळी म्हात्रे हे स्कॉर्पिओ गाडीतच बसून होते. यावेळी सादिक शेख आणि इतरांनी म्हात्रे यांना आरेरावीची भाषा करून हा जागेचा नाद सोडून दे असं सांगू लागले. त्यावेळी म्हात्रे यांनी माझा या जागेशी काहीही संबंध नाही असं सांगितलं असता शेख यांना म्हात्रे यांना शिबिकाळ करत त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्या काचेवर आणि गाडीच्या बॉनेटवर स्वतःचं डोकं आपटून घेऊन स्वतःच इजा करून घेतली. त्यावेळी म्हात्रे यांनी मला CP ऑफिसला जाऊ द्या असं सांगून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता शेख यानं आपल्या मुलांना गाडीसमोर पाठवून मी तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणून अडवणूक केली. या सर्व प्रकारचं छायाचित्रण म्हात्रे यांनी लावलेल्या CCTV झालं असून शेख यांनी स्वतःचे कपडे फाडून स्वतःला जखमी करून घेऊन म्हात्रे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सादिक शेख आणि त्याच्या मुलांकडून आपल्याला आणि कुटुंबांना धोका असून यावत यापूर्वीच पोलीस आयुक्तालयामध्ये शेख याच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केला असल्याचं ॲडव्होकेट राजकुमार म्हात्रे यांनी सांगितलं. साफल्यनगर विजापूर रोड सोलापूर येथील प्लॉट जागा लकुरे यांच्या मालकीची मी विकत घेण्यासाठी गेलो असता दिनांक 2/3/2020 रोजी यातील सादिक शेख, सैपन शेख आणि त्याचे दोन मुले व अनोळखी काही साथीदाराने खरेदीला अडथळा निर्माण केला होता आणि त्यावेळी मी त्या सदर बाजार पोलीस ठाणे येथे रितसर त्यांच्याविरुद्ध फिर्याद देखील दिली होती. त्यानंतर दिनांक 3/3/2020 रोजी मी खरेदी केलेल्या जागेमध्ये बांधकाम पत्राची शेड मारत असताना वरील लोकांनी येऊन तिथं अडथळा निर्माण केला होता. त्यावेळी देखील मी भाड्याने दिलेल्या जागेच्या भाडेकरी संगमेश्वर कांबळे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मला वेळोवेळी सैपन शेख, सादिक शेख आणि त्याचे साथीदार यांनी तुला व तुझ्या भावाला बघून घेतो, तुझा PSI भाऊ कसा नोकरी करतो, त्याला तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो आणि तुम्हाला कामाला लावतो अशा धमक्या दिल्या होत्या आणि त्या कारणाने मी काल रोजी दिनांक 5/3/2020 रोजी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना लेखी निवेदन देऊन तसा तक्रारी अर्ज सादर केलेला आहे. म्हात्रे आणि शेख यांच्या वादावादीच्या घटनेनंतर आपण घराकडे परत जात असताना नेहरूनगर क्रीडांगणाजवळ सादिक शेख आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला अडवून अरेरावी करून जातीवाचक शिबिकाळ करून मारहाण केल्याची माहिती यावेळी सचिन कांबळे यांनी दिली. साफल्यनगर येथील जागा भाडेतत्वावर राजकुमार म्हात्रे साहेबांकडनं घेतली होती हॉटेलसाठी. तर सकाळी मी ठीक 10 वाजता हॉटेलचं बांधकाम कसं चालू आहे ते बघायला आलो होतो. त्यावेळेस राजकुमार म्हात्रे साहेबांचे बंधू भाऊ PSI नागेश म्हात्रे साहेब ते सुपर बाजारमध्ये काय बाजार घ्यायला आले होते. त्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस तिथून 4-5 जण सादिक शेख, सैपन शेख व त्यांच्यासोबत दोन जण येऊन साहेबांसोबत बाचाबाची करायला लागले. साहेब तुम्ही जागा कशाला हे करा लावा, कब्जा कशाला करा लावा, बांधकाम बंद करा, हे करा. त्यावेळेस मी मध्ये जाऊन आडवाडवी केली. त्यावेळेस त्यांनी साहेबांसोबत बाचाबाची केली व मलाही धक्काबुक्की केली आणि साहेबांच्या गाडीवर त्यांनी डोकं आपटून घ्यायला लागले. तुम्ही मला हे कशाला मारालो, हे कारण साहेबांना धक्काबुक्की केली व तिथून परत साहेब तिथून निघाले. दरम्यान सादिक शेख यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन सिव्हिल पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार नागेश म्हात्रे आणि इतरांनी जागेच्या कारणावरून शेखला मारहाण केल्याची नोंद पोलीस चौकीत करण्यात आली आहे. सादिक शेख यांनी यावत माहिती दिली. जागा खरेदी आमची 2012 खरेदी आहे माझी आणि त्याची न्यायालयात सध्या वाद चालू असून तो खटला प्रलंबित आहे. आणि असे असताना सुद्धा तिने जागा खरेदी करून आम्हाला अगोदर एक महिन्यापासून पंपर करतो, तडजोड करतो आणि ते मी तुमचं काम करून देतो, मला पैसे द्या अशी त्यांची मागणी होती. ते न करता त्यांनी परस्पर ते पार्टीला मॅनेज करून जागा खरेदी केली. कोर्टाचे मनाई आदेश असताना बांधकाम चालू केले आणि विनंती करायला गेले असताना रिव्हॉल्वर दाखवून गोळी चालवण्याचा प्रयत्न केले. गोळी चालवली पण गोळी चालली नाही. विजापूर नाका पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो. मी अगोदर गेला असताना सुद्धा त्यांनी तिथं ताबडतोब आमच्या मागं आले आणि आम्हाला त्यांनी बाहेर थांबवून त्यांना आत घेऊन आम्हाला विचारले सुद्धा नाही. मग मला त्रास होऊ लागला म्हणून मी इथं दवाखान्यात आलो. अगोदरही गुंडांना घराकडे पाठवण्यात आलेले होते आणि तसं धमकी देतच होते. त्यांनी म्हात्रे साहेबाच्या नादाला लागले तर त्यांनी तुला गोळ्या घालून तुला खलास करणार आहेत असं सांगितलं. तशी आमच्या घरच्यांनी विजापूर नाक्याला तक्रारसुद्धा नोंदवली.